तर आता बातमी पाहूया ती क्रोएशिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्याची. फिफा विश्वचषक स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना खेळला गेला, त्यात क्रोएशियानं इंग्लंडला 2-1 असं पराभूत केला. पूर्वार्धात 1-0 पुढे असलेल्या इंग्लंडची नंतर पिछेहाट झाली आणि त्यांना सामना गमवावा लागला. मात्र क्रोएशियानं हा सामना जिंकून पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक प्रवेश केला असून 15 जुलैला जगज्जेतेपदासाठी त्यांना फ्रान्स सोबत लढावा लागणार आहे. सामन्याच्या सुरुवातीपासून इंग्लंडनं आक्रमक खेळ करण्यास प्रारंभ केला. सामन्याच्या 5व्या मिनिटाला फ्री किक वर इंग्लंडनं गोल मिळवला. रिपियरनं हा गोल करून इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात ही आघाडी तशीच राहिली. उत्तरार्धात मात्र क्रोएशियानं जोरदार आक्रमण सुरू केलं. सामन्याच्या 68व्या मिनिटाला पॅरिचिसनं गोल केला आणि क्रोएशियाला बरोबरी मिळवून दिली. निर्धारित 90 मिनिटांच्या वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटला, त्यामुळे 30 मिनिटं अतिरिक्त वेळ देण्यात आला. या अतिरिक्त वेळेत सामन्याच्या 109व्या मिनिटाला क्रोएशियाकडून आणखीन 1 गोल करण्यात आला. मारिया मॅजुकेशनं अप्रतिम गोल केला आणि क्रोएशियाला आघाडी मिळून दिली. ही आघाडी सामना संपेपर्यंत क्रोएशियानं टिकून ठेवली, त्यामुळेच क्रोएशियानं सामना जिंकला आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.